आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। डॉक्टर बेडकर महाविद्यालयात नेटसेट मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन अभोणा येथील डांग सेवा मंडळ संचालित डॉक्टर विजय बेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणा येथे नेटसेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली। याप्रसंगी प्राध्यापक देविदास गिरी यांनी मार्गदर्शन केलं। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस आर निकम होते। याप्रसंगी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना देविदास गिरी यांनी सांगितलंय की प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे विद्यार्थीच अधिकारी बनतात। स्पर्धा परीक्षेसाठी क्लासेसची आवश्यकता नाही। स्पर्धा परीक्षेत सामान्य अध्ययन या विषयावर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात। लेखन, वाचन, मनन, चिंतन हे स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक आहे। कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान मिळवणं आवश्यक आहे। आजच्या युगात माहिती व तंत्रज्ञानाची माहिती असणारा हा सर्वात श्रीमंत असतो। स्पर्धा परीक्षेसाठी विविध प्रकारचे ज्ञानकोश, विश्वकोश तसेच विविध कोशांचा आमचा अभ्यास उपयुक्त ठरतो। रोज किमान एक तरी वर्तमानपत्र वाचणं आवश्यक आहे। बहुतांशी विद्यार्थी चालू घडामोडींची माहिती नसल्याने परीक्षेत अयशस्वी होतात, त्यामुळे रोजच्या घडणाऱ्या घडामोडी वाचणं आवश्यक आहे। मोबाईलचा कमीत कमी वापर करून अधिक अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केल्यास स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळू शकतं। कार्यशाळेचे संयोजन स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर एस के मगरे यांनी केले। प्रास्ताविक डॉक्टर श्रीहरी थोरवत यांनी केलं। आभार प्राध्यापक के पी पवार यांनी मानले। कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता प्रकाश बागुल, दत्तनगर, अभोणा। जन्मलो तेव्हा धुळीचे दर्शन झाले, अल्लक निरंजनचे सूट काणे पडले, अल्लक निरंजनचे सूट काणे पडले, तुही हाती झुळी घे बाबा, आईचे शब्द कानावर पडले, तुही हाती झुळी घे बाबा, आईचे शब्द कानावर पडले। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।